नमस्कार, मी वैशाली। प्रवासात सहज नेता येणारी, फक्त रव्याचा वापर करून खुसखुशीत अशी मठरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। आणि खूप गोष्टींमध्ये माझा आदर्श असणारी माझी मैत्रीण मानसी ही आपल्याला ही मठरी दाखवणार आहे। मानसी, काय काय घेतलंय साहित्य? बारीक रवा, याच्याऐवजी आपण मैदाही घेऊ शकतो। ज्यांना मैदा आवडत असेल त्यांनी मैदा घ्यावा, पण मी मैदा वापरत नाही म्हणून मी बारीक रवा घेते नाही। बरं, फक्त मी तुला एक विचारते की बारीक रव्याच्या ऐवजी जर का जाड रवा असेल तर काय करायचं? तो जाड रवा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा, कारण जाड रवा घेतला की त्या ज्या मठरी असतात तशा कडक कडक होऊ शकतात, म्हणून बारीक रवा घ्यायचा। बरं, हा म्हणजे आता हा आपण रवा घेतलाय। हा, तेल घेतलंय मोहनासाठी, ओवा, चवीनुसार मीठ आणि कलोंजी म्हणजे कांद्याचं बी। बरं, आणि तू जे हे आता कलोंजी म्हणजे कांद्याचं बी ना, हे सहज मिळतं का कुठेही आपल्याला? ते कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळतं। ठीक आहे, हा आता रवा घेतोय ना आपण। हा, ओवा हातावर हे करून टाकला त्याचा स्वाद छान येतो। बर, चवीनुसार मीठ, हा कलोंजी, कलोंजी। आता हे जे मोहन आहे ते आपण गरम करून घेऊ। अच्छा, तेल गरम आणि किती गरम? नुसतं साधं कडकडीत गरम? कडकडीत, ओके। आणि नंतर आपण भिजवताना काय घेणार आहोत? म्हणजे पाणी घेणार आहोत, साधं पाणी। हे आता आपण एक कप पाणी घेतलंय, लागेल तसं मग आपण नंतर ते सांगता येईल आपल्याला। हे म्हणजे तूप त्या सगळ्या रव्याला लागलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे। बर बर, हे जितकं तुम्ही छान त्या रव्याला ते तेल चोळून घ्याल तितकी मठरी खुसखुशीत होते। अच्छा, ही म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणताना आपण हे खारे शंकरपाळे पण म्हणू शकतो, नाही का? हो, म्हणू शकतो। उत्तर प्रदेशामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये मठरी हे चहा बरोबर खाण्याचे एक चविष्ट पदार्थ आपण म्हणू शकतो। अच्छा, हा हे असं बघायचं का? हा, मुटका झाला पाहिजे त्याचा। अच्छा, परत एकदा दाखव कसा केला असतो। हा ठीक आहे, याचा अर्थ तेल आपलं बरोबर आहे मोहन। बरोबर, हा आता लागेल तसं पाणी टाकायचं। ठीक आहे, हा आणि एकदम न घालता थोडं थोडं गरजेप्रमाणे घालायचं। ठीक आहे, आणि मला वाटतं हा रवा नंतर पाणी पण छान शोषून घेत असेल, नाही का ग? हो, मस्त। आता हे आपण 8 तास असं छान झाकून ठेवूया। बरं, म्हणजे तो रवा फुगेल। आणि हा रवा भिजवायला 1/2 कपापेक्षा कमी पाण्याचा वापर आपण केलेला आहे। आता साधारण 1/2 तासानंतर आपण हे बघतोय। हा बरोबर आहे ना? बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे आणि असंच पाहिजे आपल्याला। हा तर हे थोडस मळून घेऊया। हा आता आपण 2 भाग करून घेतले। हा तर हे लाटायचे आपल्याला। बर, हे आपण 2 प्रकाराने करून घेऊ। हा, एक गोल गोल आपण लाटूया। हा, आणि एक पट्ट्या करून लाटूया। अरे वा, हे सगळं लाटून घेऊ आणि मग तो। बरं, आणि हे पातळ लाटायचं का जाड वगैरे? नाही, चांगलं पातळ लाटायचं। अच्छा, मध्ये मध्ये हे किती छान दिसतंय ना, मस्त दिसतंय। कलोंजी आणि ओवा दोन्ही पण। तर ही अशी छान लाटून घेतलीय, आता हे फुगू नये। हा, मठरी फुगायला नको म्हणून आपण फोर्थनी त्याला असे त्याला गोल पाडून घेऊया। अच्छा अच्छा, हा हे फुगून नाही द्यायची, व्यवस्थित भिजलं पाहिजे। व्यवस्थित भिजलं पाहिजे तरच
अच्छा तर खुसखुशीत होईल। आता आपण हे कापूया। हा आता कापताना आपण पट्ट्यांसारखी कापतोय का आधी? हो। अच्छा आणि याचा आकार पण आपल्याला आता आपण जितका जो ह्याच्यात कापलाय त्याच्या वेळी छोटी मोठी कशी करू शकतो आपल्या मनावर आकार कसा। हा 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 लहान मुलं असेल तर अजून वेगळ्या पद्धतीने काही करू शकतो। हा पण हे असं पट्ट्या पट्ट्याचं केलं की ते पटकन होत। करेक्ट। आता आपण गॅस चालू केलाय याच्यासाठी हे तळताना ते गॅस कसा ठेवायचा? आधी तापवून घ्यायचं आणि मग मंद याच्यावर। मंद याच्यावर। ओके। वैशालीने शूटिंग साठी भन्नाट जागा शोधून काढली आहे आणि हे आपण इतपत असं हे पातळ लाटून घेतलेलं आहे। आणि हा त्या मठरीचा मसाला का ग? त्यावर आपण चाट मसाला, तिखट आणि मीठ, मीठ थोडं कमी कारण आपण त्यामध्ये मीठ अगोदर घातलेलं आहे। बरं। हे सगळं एकत्र करायचं, आपल्या आवडीनुसार आपण त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। ठीक आहे। आणि ते मटरीवर भुरभुरून टाकायचं। अरे वा मस्त। आता हे सुरू करतोय ना आपण। हा ते फुलतात म्हणजे मोठे पण होतात ना आपण लाटल्यापेक्षा? आता तो आकार थोडा मोठा झालाय। हा आणि आता बारीक गॅसवर आपण हे तळतोय। थोडासा रंग मस्त बदललाय। आज ट्रॅफिकचा पण केवढा आवाज आहे ना। असं काही वाटलं ना ऐकू नाही येते वगैरे तर मग मी त्याला मागे व्हॉइस ओव्हर करते। आणि आता वरनं तो मसाला ना आपण। हा वा पटीत मसाला खलास आणि हे अजिबात तेलकट होत नाही। हा हा आता बघू किती खुसखुशीत ती बघा। हा हा सहज तुटते, त्याला छान पदर पण सुटलेले आहेत आणि एकदम मस्त। वा आता मी खाऊन पण बघते। आहा अप्रतिम आवडली ना? मस्त। अजिबात तेलकट होत नाही, रव्याची मटरी अजिबात तेलकट होत नाही, खूपच मस्त। आता हे आपण ते दुसरा आकार जो म्हटलाय तसे गोल करणार। बरोबर। अच्छा अच्छा हे असे हे करून घेतले। ओके। आणि हे पण आता मगाच्या सारखेच आपण टळून देणार। लहान मुलं असतील तर याला स्माइलीचा पण आकार देता येतो। हो हो। मस्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा पुढच्या भागात। नमस्कार।